नमस्कार, मी मृणाल नळदुर्गकर आज तुमच्यासाठी चटपटीत पदार्थ घेऊन आली. एकदम हा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम छान पदार्थ आहे आणि याला 5 मिनिटात होतो. याला गॅस तेल काहीही लागत नाही, लहान मुलंही बनवू शकतात आणि सगळ्यांच्या आवडीचं आहे. आता आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं चीज पॉपसाठी ते बघूया. ह्याच्यासाठी पाणीपुरीची पुरी, मेयोनीज, सॉस, कॉर्न, सिमला मिरचीचे बारीक तुकडे, गाजराचे तुकडे, मिक्सअप्स, चिली फ्लेक्स, ओरेगनो आणि चीज. आता सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला याची कृती बघायची आहे. ह्याच्यासाठी आपल्याला मेयोनीज आणि चीज हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे. 2 चमचे मेयोनीज घेतलं आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलं आहे. हे छान मिक्स करून घ्या आणि सॉस आणि मेयोनीज हे तर दोन्ही मुलांच्या आवडीचंच आहे, त्यामुळे तुम्ही ते कितीही घेऊ शकता. काही वेगळे फ्लेवर्ड मेयोनीज ॲड करायचं असतील तर तेही करू शकता. मी आपला साधा प्लेन मेयोनीज जो असतो सॉल्टेड तो घेतला आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि ओरेगनो ॲड करायचं आहे. हे आवडीनुसार टाका, चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत. जर तुमचे मुलं खूप लहान असतील नाही घातले तरी चालणार आहेत. जर कोणी मोठी मुलं खाणार असतील तर तुम्ही आवडीनुसार घालू शकता. हे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्या मिश्रण आणि आपलं हे चीज मेयोनीज सॉसचं आणि स्पायसेसचं मिश्रण तयार आहे. आता आपल्या ज्या पाणीपुरीच्या पुरी आहेत त्या छान फोडून घ्या मध्यभागी. आपण पाणीपुरी खाताना जसे करून घेतो तशा सगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक एक छान पदार्थ भरून आपला पदार्थ तयार करायचा आहे. चीज पॉप्स तयार करायचे आहेत. सगळ्या पुऱ्या फोडून घेतल्या आहेत आपण. आता याच्यामध्ये एकानंतर एक भाजी, चिरलेल्या ज्या आपले भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात. गाजराचे बारीक तुकडे आहेत ते सगळ्या पुऱ्यांमध्ये छान भरून घ्या. आवडीनुसार भरा. तुम्हाला खूप जी भाजी जास्त आवडते ती जास्त भरा. गाजर किंवा सिमला मिरची, कॉर्न हे तर एक साधारण मी अर्धा अर्धा चमचा गाजराचे तुकडे ह्यात घालून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिरलेले सिमला मिरची घालायची आहे. ती नाही आवडत नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे, पण मला चीज आणि कॉर्न आणि सिमला मिरचीचं कॉम्बिनेशन खूप आवडतं त्यामुळे मी आवर्जून घातली आहे. याच्यासोबत तुम्ही कलर पेपर पण वापरू शकता. लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, त्या पण छान वाटतात टेस्टला. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे बॉईल कॉर्न टाकून घेऊया. मीठ वगैरे काहीही न घालता साधे पाण्यात उकळून घेतले आपले हे कॉर्न मी. आणि हे कच्चे आवडत असतील तर तसेही वापरा, पण बॉईल केल्यावर थोडेसे सॉफ्टनेस त्याचा जास्त छान वाटतो आणि जास्त गोड वाटतात ते. आपण आता आपल्या सगळ्या भाज्या भरून घेतल्या आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला आपला मेयोनीज आणि सॉस आणि मिक्स हर्ब्स हे मिश्रण भरून घ्यायचे सगळ्या पुऱ्यांमध्ये आपल्या. आणि खूप छान लागतो हा पदार्थ. आणि तुम्ही हा 5 ते 7 मिनिटात मुलांना थोडीफार मदत करून दिली ना तर ते छान तयार करतात आणि त्यांना पण काहीतरी केल्याचा आनंद मिळतो आणि काहीतरी वेगळं खाण्याचा एक, आणि गॅस वगैरे लागत नाही ह्याच्यासाठी, त्यामुळे तशी भीती नाही आहे की मुलांना काही त्रास होईल करताना वगैरे. तर छान आवडीने करतात. आणि आले कोणी गेस्ट वगैरे आले तर तुम्ही स्टार्टर म्हणून हा पदार्थ अगदी छान देऊ शकता. ह्याच्यावर आता आपल्या पुऱ्यांमध्ये मेयोनीज भरून झालं आहे. भरपूर चीज किसून घ्या, त्यावर तुम्हाला जेवढं चीज आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता. याला काही लिमिट नाही आहे किंवा किती कमी जास्त घालायचं असं काही हे नाही आहे. आता हा आपला चीज पॉप्स ऑलमोस्ट रेडी आहेत. मस्त चिली फ्लेक्स, ओरेगनो आणि मिक्स हर्ब्स छान टाकून घ्या, जेवढे आवडतील तेवढे त्यावर. आणि वा, मस्त चीजी मेयोनीजवाले असे छान आपले चीज पॉप्स तयार आहेत. एन्जॉय करा आणि मुलांनाही करायला द्या. आणि हे हा इतका चटपटीत पदार्थ आहे आणि एवढा लवकर होतो ना की पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून होतो, त्यामुळे तर अजूनच छान मजा वाटते. तुम्ही हा करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला ते. मस्त चीज पॉप्स एन्जॉय करा आणि छान आलेल्या पाहुण्यांना एकदम मस्त तुम्ही सरप्राईज देऊ शकता. काहीतरी वेगळा पदार्थ दिल्याचा आनंद पण आणि मुलांना पण काहीतरी केल्याचा आनंद. नक्की ट्राय करून बघा. मस्त चीज पॉप्स होतात हे. थँक्यू.